आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. शिरोळ येथील राजाराम माने यांच्या आत्महत्या प्रकरणी फिर्यादीलाच आरोपी करून त्यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न शिरोळ पोलिसांनी केला आहे. हा गुन्हा 15 दिवसात मागे न घेतल्यास शिरोळ गाव बंदचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा राजाराम माने यांचे भाऊ अनिल कुमार सदाशिव माने यांनी प्रशासनाला दिला आहे. याबाबतची माहिती त्यांनी शनिवारी पत्रकार परिषदेमध्ये दिली. माने म्हणाले, राजाराम माने यांच्या 4 डिसेंबर 2017 रोजी आत्महत्या केली होती. या प्रकरणी शिरोळ पोलीस ठाण्याचे हवालदार भुजंग कांबळे व शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी ग्रामस्थांनी शिरोळ पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला होता. मोर्चात 500 ते 600 लोकांचा जमा होता. असे असताना या प्रकरणाचा पाठपुरावा आम्ही केला म्हणून केवळ 15 ते 20 जणांवरच खोटा गुन्हा दाखल करण्यात आला. 5 डिसेंबर 2017 गुन्हा दाखल केला असताना चौकशी कामी हजर राहण्याची नोटीस पोलीस उपनिरीक्षक पी बी रुगे यांनी 12 जून 2018 लागू केली आहे आणि केवळ 16 तासांच्या आतच हजर राहण्यास कळवले. अशा प्रकारे फिर्यादी व त्यांच्या सहकाऱ्यांचे मनात दहशत निर्माण करण्यासाठी हा गुन्हा दाखल केला आहे, तेव्हा हा गुन्हा पोलिसांनी मागे घेतला पाहिजे अशी मागणी माने यांनी केली आहे. यावेळी धनाजी चुडमुंगे, अमरसिंह माने, राकेश जगदाळे यांच्यासह अनेक जण उपस्थित होते. नवमहाराष्ट्र न्यूजसाठी जयसिंगपूरहून रमेश ढाले. फिर्यादीवरच आरोपी म्हणून पोलिसांनी गुन्हे दाखल केलेले आहेत आणि 500-600 मॉब असताना त्यांनी फक्त 18-20 लोकांच्या वरतीच गुन्हे दाखल केलेले आहेत आणि 5 डिसेंबरला गुन्हा दाखल केलेला असताना आम्हाला जूनमध्ये आम्हाला 5-6 महिन्यांनंतर आम्हाला नोटीस मिळतात त्या. तर ते थोडस हे जर गुन्हे दाखल झालेले आमच्यावरती जर मागे नाही घेतले तर 15 दिवस आम्ही यांना वेळ देणार आहे आणि 15 दिवसानंतर जर नाही मागे घेतले तर आम्ही गाव बंद आंदोलन आणि मोर्चा वगैरे परत आम्ही चालू करणार.